लॉगिन करा मुंबई तक .in वर। काउन्सिल हॉलच्या मुख्य द्वाराजवळ अचानक राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमलेले आहेत आणि त्यांचं समर्थन आहे अजितदादा आणि परिवार यांच्याकडे असं ते म्हणत आहेत। आपल्यासोबत प्रदीप देशमुख आहेत जे की पुण्याचे NCP चे युवा कार्यकर्ते आहेत नेता आहेत त्यांच्याशी बातचीत करूया। प्रदीप काय म्हणाल अचानक इतक्या मोठ्या संख्येने NCP चे कार्यकर्ते इथे आले? मोठ्या संख्येने जरी आलो तरी सगळ्यांना सूचना दिल्या होत्या स्पष्टपणे की आपल्याला कोविडच्या नियमांचं पालन करायचं आणि सगळ्यांनी मास्क परिधान करायचं आहे। मी आत्तासुद्धा फक्त बोलण्यापुरता मास्क काढला आहे। या ठिकाणी अजितदादांवरती जे काही काल त्यांच्या फॅमिली मेंबर्सवरती जे काही रेड्स आणि काही चालू झालं आहे सत्र, एखादी कुठली घटना घडल्यानंतर आपण आपल्या नेत्याच्या पाठीमागं आहोत असं प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत असतं आणि त्याकरिता प्रत्येक कार्यकर्ता हा आपल्या नेत्याला वी सपोर्ट अजितदादा ह्या एका भावनेकरता आम्ही या ठिकाणी जमलो। इथे एवढी मोठी गर्दी झाली, लोटालोट होत होती, चेंगरा चेंगरी होण्याची शक्यता होती, म्हणून अजित पवार यांना बाहेर गेटवरच्या तिथं यावं लागलं। काय बातचीत झाली, काय त्यांनी आश्वासन दिले, लोकांना कसं शांत केलं? नाही दादा, या हे बघा अजितदादांचं शिस्तप्रिय काम आपल्याला माहिती आहे। दादांना या ठिकाणी आल्यानंतर एक शब्दसुद्धा बोलायची गरज नाही पडली। दादांनी सर्व जनतेला हात केला आणि अभिवादन करून सांगितलं की थँक्यू, तुम्ही आलात त्याबद्दल मी आभारी आहे, बस एवढं एकच वाक्य ते बोलले आणि सर्व थांबलेली या ठिकाणची पुणेकर जनता स्वतःहून त्या ठिकाणी 5 मिनिटांनंतर निघून गेली। तुमचं म्हणणं असं आहे की जे काही कारवाई होते आहे ती सूडबुद्धीने होते आहे आणि असं व्हायला नको? हे काही ही काही पहिली वेळ नाही आहे। तृणमूल काँग्रेसच्या बाबतीत असू देत, तिकडे कुठल्या तरी साऊथच्या राज्यांमध्ये असू देत, महाराष्ट्रामध्ये असू देत, दिल्लीला केजरीवालांच्या बाबतीत असू देत, ज्या ज्या ठिकाणी देशामध्ये भाजपचं सरकार ज्या राज्यामध्ये नाही त्या राज्यातल्या प्रत्येक नेत्याला चौकशीचा ससेमिरा पाठीमागं लावून त्याला बदनाम करण्याचं काम हे मोदी शहा सरकार करत आहे। मोठ्या संख्येने इथे लोक आलेले आहेत, सांगण्यात येत आहे की हे सगळे NCP चे कार्यकर्ते आहेत, जवळपास 1000 कार्यकर्ते इथे आलेत आणि त्यांनी समर्थन दिलेलं आहे आणि एका प्रकारे जे म्हटले जात आहे की सूडबुद्धीने केंद्र सरकार हे करत आहेत, काय हे खरं आहे का? जे काही आयकरचे छापे झाले किंवा ज्या प्रकारे चौकशी झाली, जे त्यांनी प्रेस रिलीज दिले, त्यांचं म्हणणं काही वेगळं आहे की 6 महिन्यापासून ही तयारी सुरू होती आणि म्हणूनच ही कारवाई केली गेलेली आहे। कॅमेरन गोपाल हरणेसह पंकज खेळकर, पुणे मुंबई तक। लॉग इन करा मुंबई तक .in वर।